Hello student, in previous video we had discussed about the some basic concept of atoms and molecules. Atoms at Dalton the Atomic Theory of our first chapter of 11 standard that is a some basic concept of chemistry. Now, in this lecture, we will continue our next topic that are atomic mass, average atomic mass, molecular mass, mole concept molar mass and a relation of moles and gases. So, I am Dipali Bopte. Welcome you. Let's get started our today's topic. First, we learn about atomic mass. What is meant by atomic mass? Atomic mass is the mass of an atom. Every element has a characteristic atomic मास ॲटॉमिक मास इज द मास ऑफ ॲटम ॲटमचं जे मास आहे त्यालाच आपण काय म्हणतो ॲटॉमिक मास मास ऑफ वन हायड्रोजन ॲटम इज वन पॉईंट सिक्स सेवन थ्री सिक्स इन टू टेन डेस टू द पावर मायनस ट्वेंटी फोर ग्रॅम धिस इज अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी नॉट इझी टू मेजर टील नाईन्टीन सिक्स्टी वन मास ऑफ ॲन ॲटम Is determined related to the mass of carbon 12 atom. It is this ma atomic mass is expressed in AMU. So AMU means one definition of one. Now we see a definition of one AMU. AMU is a defined as mass exactly equal to. A one twelfth mass of an carbon टेल्थ वन एम म्हणजे वन ट्वेल्थ मास ऑफ वन कार्बन ॲटम द व्हॅल्यू ऑफ वन एम इज इक्वल टू वन पॉईंट सिक्स सिक्स झिरो फायव्ह सिक्स इन टू टेन रेस्ट टू द पावर मायनस ट्वेंटी फोर ग्रॅम रिसेंटली इट इज रिप्लेस बाय युनिफाईड मास इन यू नऊ वी सी अ ॲव्हरेज ॲटॉमिक मास आता ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे काय जर आपण तीन चेंडू घेतले हे तीन चेंडू सारखे आहेत का नाही हा हा चेंडू याच्यापेक्षा मोठा आहे आणि हा चेंडू ह्याचे जर याचे जर आप आपण जर मा ॲव्हरेज मास काढायचं असलं तर आप याचं जर मास सांगायचं असलं तर आपण मोठ्याचं मास तर आपण एकाचं मास सांगणार का नाही तर आपल्याला या तिघांचं जर मास सांगायचं असेल तर आपण याचं ॲव्हरेज सा मास सांगू म्हणजे या तिघांच्या वजनाची काय करू बेरीज करू आणि त्याला भागेला तीन करू ते काय झालं आपलं ॲव्हरेज मास तसंच इथे जे एलिमेंट्स आहेत ते, एलिमेंट ते नेचरमध्ये आयसोटोप्स त्याचे आयसोटोप्स आढळतात जसे कार्बनचे तीन आयसोटोप आहेत नायट्रोजनचे दोन आयसोटोप आहे ऑक्सिजनचे तीन आयसोटोप्स आहे क्लोरीनचे दोन आयसोटोप आहे आणि ब्रोमिनचे दोन आयसोटोप आहे आणि ह्या जे कार्बनचे आयसोटोप आहे याचं जे ॲवरेज ॲटोमिक मास किती आहे मग या तिघांचं जे रिलेटिव मास आहे त्याचं जे ॲव्हरेज काढलं जातं त्याचं त्या कार्बनचं ॲटोमिक मास किती आहे ट्वेल्व यू नायट्रोजनचं फोर्टीन यू ऑक्सिजनचं सिक्स्टीन यू क्लोरीनचं थर्टी पॉईंट फाईव्ह पॉईंट फाईव्ह यू ब्रोमिन नाय सेवन्टी नाईन पॉईंट नाईन नेक्स्ट टॉपिक इज मॉलिक्युलर मास जसं ॲटमला एक पर्टिक्युलर मास असते तसं सुद्धा मास असते मॉलिक्युल कशापासून बनले असतात वेगवेगळ्या ॲटमपासून जर आपल्याला मॉलिक्युलर मास काढायचं असेल तर आपल्याला ॲटमचं मास किती आहे त्याच्या बेरीजवरून त्याचं ॲडिशन करून आपल्याला काय मिळेल मॉलिक्युलर मास मिळेल आता आपण एक एक सिम्पल एक्झाम्पल घेऊया जसं की आपण आपल्याला कॉलेज बॅग आहे त्याचं जर आपल्याला एक वजन करायचं असेल तर आपण नुसतं कॉलेज बॅगचं वजन करू का नाही त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्यासाठी आपल्या त्यामधल्या असलेल्या घटकांचा म्हणजे कंटेंट काय पेन पुस्तक वही त्या सगळ्यांचं काय करावं लागेल आपल्याला म मास्क काढावं लागेल वजन करावं लागेल त्याच्यावरूनच आपल्याला पूर्ण कॉलेज बॅगचं काय असेल एक वजन वजन मिळेल तसंच इथे काय असे मॉलिक्युल्स हे वेगवेगळ्या ॲटमपासून बनलेले असतात जर आपण पूर्ण ॲट मॉलिक्युलचं जर आपल्याला मास काढावं लागे काढायचं असल्यास आपल्याला पूर्ण मॉ ॲटमचे मास काढून ॲव्हरेज तयार करून त्याचं आपल्याला काय करावं लागेल मॉलिक्युलर मास काढता येईल तर मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्सेस इज द मास ऑफ वन मॉलिक्युल ऑफ दॅट सफ्टन्स रिलेट टू द मास ऑफ वन कार्बन पेर ॲटम हे सुद्धा एका कार्ब एक कार्बन ॲटमच्या रिलेटेड असते आता एक्झाम्पल घ्या द मॉलिक्युलर मास ऑफ अ कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड इज अ मॉलिक्युल आता या कार्बन डायऑक्साईडमध्ये किती आहे एक कार्बनचा कार्बन आहे दोन ऑक्सिजनचे ॲटम्स आहेत मग या दो या आणि दोन ऑक्सिजनच्या ॲटमचे मास काढून त्याचा ॲडिशन करून आपल्याला काय मिळेल पूर्ण कार्बन डायऑक्साईडचा मास मिळेल तर कार्बनचे किती आहेत कार्बनचा एक ॲटम आहे मीन्स ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन ॲटम टू वन ऑक्सिजनचे किती ॲटम्स आहेत दोन ॲटम्स आहेत मीन्स टू इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन आणि याची जे बेरीज जर केली ॲडिशन केली तर आपल्याला किती मिळेल फो फोर्टी फोर पॉईंट झिरो यू नऊ फाइंड आउट अ मास ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन इन एम यू इथे प्रॉब्लेम घेऊया जसं इथे आपण कार्बन डायऑक्साईडचं काय काढलेलं आहे मॉलिक्युलर मास काढलेला आहे कशामध्ये काढलेला आहे एम यू मध्ये काढलेला आहे तसंच आपल्या आपण इथे काय काढणार आहे ऑक्सिजनचं काय काढणार आहे आपण मास काढणार आहे कशामध्ये एम मध्ये काढणार आहे आणि ग्रॅम पाहणार आहे तर मॉलिक्युलर मास ऑफ ओ टू इज आता ऑक्सिजनच ॲटोमिक मास किती आहे सिक्स्टीन यू ॲटोमिक मास किती आपण पाहिलेलं आहे किती आहे सिक्स्टीन यू आहे म्हणजे ऑक्सिजनचे कि किती आयटम्स आहेत दोन आहेत मीन्स टू इन टू सिक्स्टीन यू देअर फोर अ मास ऑफ वन मॉलिक्यूल इज थर्टी टू हे कशात झालं एम यूमध्ये आता जर आपल्याला मास कशामध्ये काढायचा आहे ग्रॅममध्ये काढायचा आहे आपल्याला माहिती आहे वन एम इज इज इक्वल टू वन पॉईंट सिक्स सिक्स झिरो फायव सिक्स इंटू टेन रेज टू पावर मायनस ट्वेंटी फोर ग्रॅम म्हणजे आपल्याला इथे काय करावं लागणार आहे थर्टी टू इंटू जे आपण ए एम यूमध्ये मास्क काढलेलं आहे ना ते थर्टी टू इंटू वन पॉईंट सिक्स सिक्स झिरो फायव सिक्स इंटू टेन रेज टू द पावर मायनस मायनस ट्वेंटी फोर याला काय करावं लागणार आहे थर्टी टूला या व्हॅल्यूनी करा मल्टिप्लाय करावं लागणार आहे आणि मग आपल्याला व्हॅल्यू काय मिळणार आहे फाय फिफ्टी थ्री पॉईंट वन थ्री सेवन नाईन इंटू टेन रुज द पॉवर मायनस ट्वेंटी फोर ग्रॅम हे काय झालं मास ऑफ वन मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन इन इंटू इन ग्रॅममध्ये आपण हे ग्रॅममध्ये याची मास काढलेला आहे नेक्स्ट नाव वी डिस्कस अबाउट अ मोल कन्सेप्ट एक्सप्रेसिंग अ लार्ज क्वांट ऑफ ऑब्जेक्ट इन मेड इझी बाय यूजिंग अ क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह सच ॲट डझन ग्रॉस आपण जर मार्केटला गेलो तर आपल्याला जर केडी घ्यायची असेल तर आपण कशामध्ये घेतो तर डझनमध्ये घेतो जर शूज घ्यायचे असले तर आपण पेअरमध्ये घेतो म्हणजे हे काय झालं त्याचं क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह तसेच यू नो दॅट इवन अ स्मॉल अमाऊंट ऑफ एनी सबस्टेन्स कंटेन अ व्हेरी लार्ज नंबर ऑफ ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स म्हणजेच सबस्टन्समध्ये खूप सारे ॲटम्स अँड मॉलिक्युल्स असतात वी यूज अ क्वांटिटेटिव ॲडजेक्टिव्ह मोर टू एक्सप्रेस दिस लाार्ज नंबर ऑफ सब मायक्रोस्कोपिक एंटिटी जे ॲटम्स मॉलिक्यु सबस्टन्समध्ये जे ॲटम्स असतात मॉलिक्युल्स असतात आयन्स असतात इलेक्ट्रॉन्स असतात त्यासाठी मेजरमेंट करायसाठी आपल्याला एक पर्टिक्युलर ॲडजेक्ट क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरला जातो त्यालाच आपण मोल असे म्हणतो आता मोल म्हणजे काय आपण त्याची डेफिनेशन पाहूया आता डेफिनेशन ऑफ वन मोल वन मोल इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स ॲज अ मेनी एंटिटीज ऑर पार्टिकल्स ॲज देअर आर ॲटम्स इज एक्झॅक्टली ट्वेल ग्रॅम ऑफ द कार्बन ट्वेल आयसोटोज वन मोल म्हणजे काय द अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स अमाऊंट सबस्टन्समध्ये जे कं कंटेंट्स असतात त्या जे पार्टिकल्स असतात त्या जे ॲटम्स असतात त्याचं काय एक्झॅक्टली त्याचे जे अमाऊंट आहे ते किती असेल एक्झॅक्टली इक्वल टू द ट्वेल्व ग्रॅम ऑफ कार्बन ट्वेल ॲटम दिस नंबर ऑफ पार्टिकल इज डिटरमाइंट टू बी इक्वल टू सिक्स पॉईंट झिरो टू टू इन टू टेन रेस टू द दावर मायनस ट्वेंटी थ्री धीस नंबर ऑफ पार्टिकल्स इज डिटरमाइंड टू बी इक्वल टू सिक्स पॉईंट झिरो टू टू इन टू टेन रेस टू द पावर ट्वेंटी थ्री पार्टिकल द नेम ऑफ युनिट इज मोल यालाच आपण काय म्हणतो मोल म्हणतो आणि याचा सिम्बॉल काय आहे यम ओ एल सिम्बॉल फॉर दिस युनिट इज यम ओ एल दॅट इज अ मोल द नंबर ऑफ सिक्स पॉईंट झिरो टू टू वन थ्री सिक्स सेवन इन टू टेन रेस्ट टू द पावर इंटू टेन रेस टू द पावर ट्वेंटी थ्री इज नोन ॲज ॲवॅगॅड्रोज कॉन्स्टंट याच व्हॅल्यूला आपण काय म्हणतो ॲवॅड्रोज ॲवॅगॅड्रोज कॉन्स्टंट असे जसं आपण पहिले उदाहरण पाहिलं जर आपण बनाना म्हणजे के एखादी केडी जर विक विकत घ्यायला गेलो डझनमध्ये तर आपल्याला किती किती केळी येतील बारा बारा केळी येतील तसेच वन मॉल इज इक्वल त्याची व्हॅल्यू काय असेल फिक्स असेल किती असेल सिक्स पॉईंट झिरो टू टू इन टू टेन रेस्ट टू द पावर प्लस ट्वेंटी थ्री एवढी काय असेल त्याची व्हॅल्यू असेल वन मोल इज इक्वल टू सिक्स पॉईंट झिरो टू टू इन टू टेन रेस्ट टू द पावर ट्वेंटी थ्री यालाच आपण काय म्हणतो मग अवेगेड्रोज कॉन्स्टंट असे म्हणतो आता होऊया मोलर मास द मास ऑफ वन मोल ऑफ अ सबस्टन्स इन ग्रॅम्स इज कॉल अ मोलर मास जर आपण एक मा सफ्टनचं uh, जर मास घेतलं ते जर आपण ग्रॅममध्ये घेतलं तर त्याला आपण काय म्हणतो मोलर मास द मोलर मास ऑफ एनी एलिमेंट इन ग्रॅम इज न्यूमेरिकली इक्वल टू द ॲटॉमिक मास ऑफ दॅट एलिमेंट इन यू नऊ ए टेक अ चार्ट आता हे एलिमेंट आहे या एलिमेंटचं आपण काय पाहणार आहे ॲटॉमिक मास आणि मोलर मास आता ॲटमिक मास कशात आहे यू मध्ये आणि मोलर मास कशामध्ये राहणार आहे मग ग्रॅम मध्ये राहणार आहे जसं हायड्रो हायड्रोजनचं ॲटमिक मास किती आहे वन यू आणि ग्रॅम मध्ये किती आहे वन वन ग्रॅम पर मोल राहणार आहे जसं कार्बनचं ट्वेल यू आणि ग्रॅममध्ये ट्वेल ग्रॅम पर मोल आणि ऑक्सिजनचं सिक्स्टीन यू आणि मोलर मास किती राहणार आहे ग्रॅममध्ये सिक्स्टीन ग्रॅम पर आता आपण मोस पाहूया जसं की ऑक्सिजनचे ऑक्सिजन ऑक्सिजन मॉलिक्युल वॉटर मॉलिक्यूल सोडियम क्लोराईड मॉलिक्युल आता ऑक्सिजनचे इथे किती आहेत दोन ॲटम्स आहेत म्हणजे मॉलिक्युलर मास किती आहे याचा आपण पाहिलेला आहे थर्टी टू मी आय तर मोलर मास किती राहणार आहे ग्रॅममध्ये थर्टी टू ग्रॅम पर मोल वॉटरचे एटीन पॉईंट झिरो ग्रॅम मोल इनव्हर्स आणि सोडियम क्लोराईडचे किती असणार आहे मॉलिक्युलर मास किती आहे फिफ्टी एट पॉईंट फाईव्ह म्यू आणि मोलर मास किती आहे फिफ्टी एट पॉईंट पॉईंट फाईव्ह ग्रॅम पर मोल नऊ वी सी अ रिलेशन ऑफ मोल अँड गॅसेस वन मोल ऑफ एनी गॅस ऑक्युपाय अ व्हॉल्यूम ऑफ ट्वेंटी ट्वेंटी टू फोर डी एम क्यूब ॲट स्टँडर्ड टेम्परेचर जसं एखाद्या सबस्टन्सला मास असते तसं गॅसेसला सुद्धा मास असते त्याचंच रिलेशन इथे काय आहे मोल्स अँड गॅसेस आता वन मोल ऑफ एनी गॅस ऑक्युपाय एक गॅसेसचा वन वन मोल किती ऑक्युपाय करते व्हॉल्यूम किती असते त्याचा ट्वेंटी ट्वेंटी टू पो ट्वेंटी टू पॉईंट फोर डी एम क्यूब हे कोणत्या टेम्परेचरला एका स्टँडर्ड टेम्परेचरला म्हणजेच स्टँडर्ड टेम्परेचर आणि स्टँडर्ड प्रेशरला याची व्हॅल्यू इतकी असते द व्हॅल्यूम ऑफ ट्वेंटी टू पॉईंट फोर डी एम क्यूब ॲट एस टी पी इज नोन ॲज मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅसेस स्टँडर्ड टेम्परेचर अँड स्टँडर्ड टेम प्रेशरला एखादा गॅस किती व्हॅल्यूम ऑक्युपाय करतो त्यालाच आपण काय म्हणतो मग मोलर व्हॅल्यूम ऑफ गॅसेस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस इज इक्वल टू याचा फॉर्म्युला पाहूया नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ गॅस ॲट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर अपॉन डिवायडेड बाय मोलर व्हॅल्यूम ऑफ गॅस काय करायचं व्हॅल्यूम त्या गॅसचा व्हॅल्यूम स्टँडर्ड प्रेशर आणि टेम्परेचरला त्याला डिवाईड कशाने करायचं मोलर व्हॅल्यूम ऑफ गॅस त्या गॅसच्या मोलर व्हॅल्यूमनी डिवाईड करायचं तर आपल्याला काय मिळेल जसं नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट एस टी पी त्याचं व्हॅल्यूम घ्यायचं आणि किती आपण पाहिलेलं आहे स्टँडर्ड टेम्परेचरला मोलर ऑफ व्हॅल्यूम ऑफ गॅसची व्हॅल्यू किती असते नेहमीसाठी ट्वेंटी टू पॉईंट फोर ग्रॅम डी एम क्यू नंबर ऑफ मॉलिक्युल्स आपल्याला जर मॉलिक्यूल्स काढायचे असले तर आपल्याला काय करता येईल मग नंबर ऑफ मोज टू सिक्स पॉईंट झिरो टू 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 टेन रुज भावर ट्वेंटी थ्री मॉलिक्युल्स मोल इनवर्स याचं काय करायला लागणार आहे मल्टिप्लिकेशन करायला लागणार आहे नं म्हणजेच आपल्याला त्यामधले काय काय फाइंड आउट होती नंबर ऑफ मॉलिक्यूज दस इन दिस लेक्चर वी हॅव कवर्ड धीस टॉपिक थँक्यू